नमस्कार, मी दिलीप शापा मोहन, इंडिया न्यूज 21 प्रतिनिधि, अमरावती जिल्हा। अमरावती जिल्हा नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीनं लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये गरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहे, त्यांना जेवणाची व्यवस्था नाही आहे। यातच महिला आघाडीच्या वतीनं वृंदा मुक्तेवार यांच्या नेतृत्वाखाली गरीब लोकांना दररोज जेवण देण्याचं काम केल्या जात आहे। हा अत्यंत चांगल्या प्रकारचा उपक्रम अमरावती जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे आणि सोबतच नुकताच परिचारिका दिन संपन्न झालेला आहे। हा परिचारिका दिन अमरावती जिल्हा नवनिर्माण सेनेच्या वतीनं सुद्धा चांगला करण्यात आलेला आहे। अनेक परिचारिकांचं सत्कार या प्रसंगी करण्यात आलेलं आहे। दोन्ही कार्यक्रमाचं नेतृत्व अमरावती जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा वृंदा मुक्तेवार यांनी केलेलं आहे। चला तर बघूया या दोन्ही कार्यक्रमाचा एक रिपोर्ट। नमस्कार, मी वृंदा मुक्तेवार, शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना। आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडून अन्नदानाचा उपक्रम या लॉकडाऊनच्या काळात हक्काचं घर बेघरवाडा राजपूत धाबा इथे आम्ही करण्यात आलेला आहे। या लहान मुलांना अन्न त्यासाठी ते त्याचा तुटवडा होत आहे। सगळं काही सगळीकडे लॉकडाऊन आहे, अमरावतीत कडक लॉकडाऊन आहे, अशा वेळेला अन्नासारख्या मूलभूत गरजसाठी हे लोक भटकत आहे। या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचा सगळा उपक्रम हा आम्ही राबवत आहे। जिल्हाध्यक्ष दिनाताई झुंझारे, उपाध्यक्ष संगीताताई मडावी, निर्मलाताई कोंडे, छायाताई रायबोले आणि आमची समस्त महिला आमची टीम आणि सर्व आमचे कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहे या कार्याला मदत करण्यासाठी। धन्यवाद।